मीरा ने आपल्याशी संबंध तोडले, आत्ता सुद्धा निक्षून सांगितले तिने मला की तुम्ही माझ्या संसारात लुडबुड करू नका, त्यामुळे तू निघावास आता इथून. अरे तुम्ही सगळेच्या सगळे एक झालाय माझ्या विरोधात. माझ्या आईला पण फितवलं तुम्ही, तुम्ही तुम्ही फितवलं माझ्या आईला. ती पण माझ्या विरोधात गेली, सगळं जग माझ्या विरोधात गेले. पण कोणालाच घाबरत नाही मी, कोणालाच नाही. तुमच्या सगळ्यांचा सूड घेणार आहे मी, तुमचा प्लॅन यशस्वी होऊ देणार नाही मी. आज तुम्ही मला रस्त्यावर आणलं ना, एक दिवस तुम्ही सगळे रस्त्यावर या, लक्षात ठेवा. जन्मभर लक्षात ठेवाल, आपल्याला भेटला होता तो ऋषिकेश अग्निहोत्री होता. कोण भेटला होता? कोण? ऋषिकेश अग्निहोत्री. वेडाया. जा जा झोपा जा, तुम्ही जा. नाही आपल्याला बोलूया आपण, चल जा रे. ऋषी, ऋषी, तुझ्याशी बोलायला म्हणून धावत आली मी. बर आता सांग नेमकं काय झालंय? मीराने तुला घराबाहेर काढलं, हे कसं शक्य आहे? असंच झालंय. तुमच्या घरातून कोणाचा तरी मजबूत सपोर्ट मिळालाय तिला, म्हणून हे रंग दाखवते ती. आईचा? आईचा नाही फक्त, साकेतचा सुद्धा. मला ना खूप संताप आलाय, काही करेन मी. ऋषी हे बघ, तुझा संताप मगासपासून दिसतोय मला, पण त्या भरात काहीही करू नकोस, नाही तर सगळंच भिंचेल. तू सूचना देतेस मला? सजेशन देते. वी आर फ्रेंड्स राईट? मीराला कोणाचा आधार आहे आणि त्यासाठी काय केलं जात आहे ते मी शोधून काढेन. इतके दिवस मी गप्प जरी असले ना ऋषी, तरी माझे डोळे उघडे होते आणि डोकंही काम करत होत. तू शांत हो आणि घरी जा आणि मीराला चोख उत्तर दे. इथलं सगळं मी हँडल करेन, नको काळजी करू. जस्ट बी हॅपी. काय अवतार त्याचा, जाताना पण धमकी देऊन गेला. अगं आलाच होता असं थाय थाय अटकरत, धमकी देणारच ना. पण काय काय झालं, काय होतं, काय चिडला का होता एवढा तू? मीरा काही बोलली नाही फोनवर? तुमचा आमचा काहीही संबंध नाही असं सांगून घरातून हाकलून द्या त्याला, असं म्हणणं होतं तिचं. वैतागली असणार ग ती, इथेच एवढा आरडाओरडा करत होता, घरात काय करत असेल विचार कर ना जरा. नाही पण मीराच्या सुरावरून तरी असं वाटलं की काहीतरी मोठा निर्णय घेतलाय तिने आणि त्यानुसार वागतीये ती. काय झालं? अरे काय नाही, गंमत वाटली ग मला जरा. नाही ही वरवर शांत दिसणारी माणसं एकदा का चवताळली ना, मग वाघासमोर सुद्धा जाऊन उभी राहतील.
ना ऋषी काय चीज आहे? मीरा अशी असेल खरंच ती करेल असं काहीतरी? अशक्य नाही आहे, अजिबात अशक्य नाही आहे. याने अतीच केलंय. ती जर का चिडली ना तर माती करेल याची, कळत नाही आहे त्याला. एवढ्या रात्री दार उघड का टाकलंय? आपल्याला दिवस रात्र काही असतं का? आपल्या घरी तमाशा करून पोट नाही भरलं की आपण लोकांच्या घरी जातो तमाशा करायला. पुन्हा फोन झाला का घरी? डेटा व्यवस्थित ट्रान्सफर झालेला दिसतोय. या घरातलं त्या घरी, त्या घरातलं या घरी. त्यासाठी पुन्हा कशाला फोन व्हायला हवाय? आईचा फोन आला होता तेव्हा तू तिथे गेलाय असे कळलं. तू तिथे काय करत असशील याचा अंदाज आला. मला ना आता पाठ झालाय तुझं वागणं. तरीही तू माझ्यासाठी जेवायला थांबलीस. वा, आवडलं मला. हे काय? हे आठ घास आज तू मला भरवायचेस, त्यासाठी थांबलीये मी. काय? मला तुझ्या हातून जेवायचंय आज. ठीक आहे. आणि ओ, आठ घास होतील एवढाच भात आणायचा. या ताटाकडे पाठ कर. माझी नक्कल करतीयस का? नाही नाही, आपण ज्याच्यावर मनापासून प्रेम करतो तो आपला जोडीदार आपल्याच हातून मरणार आहे हे कळल्यावर कसं वाटतं? हे तुला कळावं म्हणून मी करतीये. म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम आहे याची खात्री आहे तुला? अगदीच आहे. म्हणूनच मी आहे या घरात आणि म्हणूनच मी सांगते ते तू ऐकणार आहेस. बस बरं होतो. हा, असं नाही काही. तुझा रुमाल दे. रुमाल दे तुझा. हा रुमाल मी तुझ्या डोळ्याला बांधणार आणि मग या आठ घासांपैकी एका घासात या बाटलीतलं विष टाकणार आणि मग तू ते मला भरवायचंस. कर पाठ, रुमाल बांधते. ऋषी पाठ कर. नाही करणार. ऋषी पाठ कर, रुमाल बांधते. तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? आता काढ रुमाल आणि भरव मला.
अरे बघतोस काय भरव ना, भूक लागली आहे मला. हा नाही मी भरवणार. असं कसं भरवायलाच लागेल? मी नाही म्हटलं ना, मग नाहीच भरवणार. पण मी सांगते ना, भरवायचं म्हणजे भरवायलाच पाहिजे. आणि ऋषी, तू विष सांगून गुलाब पाणी टाकलं होतंस, पण मी तसं केलेलं नाहीये. मी विषच घातलंय. आता हा घास तू मला भरवणार आणि माझ्या खुनाचा आरोप तुझ्यावर येणार. चालेल ना? बघ, मला काही फरक पडणार नाही, तू मेलीस तरी. मी कोणाच्या मरणाबिरणाला घाबरत नाही. मग उचल तो घास आणि भरव मला. भरवतोयस ना? नाही. ठीक आहे, मग हा घास मी तुला भरवते. काय चाललंय तुझं मीरा? तुझं काय चाललंय? तो घास तुला मला भरवायचा नव्हता ना, मग तू स्वतः खायचास. तुझं हे जे काय चाललंय ना मीरा, ते खूप महागात पडणार आहे तुला. तू जर माझ्या जीवाशी खेळलीस तर मी तुझा जीव घेईन. त्यासाठी जास्त वेळ लागणार नाही मला, लक्षात ठेव. बास झाला आता. किती सहन करायचा उर्मटपणा या मीराचा, काय समजते काही मला? आता हिला हिसका दाखवायलाच हवा. ऋषील ऑर्डर, मला आज्ञा देते. आज हिला दाखवतो हा ऋषी काय करू शकतो ते. तुझं कौतुक करायचं की तुझ्या वागण्याने चकित व्हायचं तेच कळत नाहीये मला. अचानक तू ऋषीचा सामना करायला लागलीस. आई, माझ्या एक लक्षात आलंय, आपण जर त्याला घाबरलो ना तर त्याला चेव चढतो, पण आपण त्याच्या वरचा आवाज लावला तर त्याला वचक बसतो. आई, तुम्ही कधी त्याला उलटून बोलला नसाल. अगं, तशी कधी वेळच आली नव्हती. तू माझ्या अगदी शब्दात होता, आज्ञेतच म्हण ना. म्हणूनच तर आत्ताच त्याचं रूप बघून धक्का बसलाय मला. काहीतरी प्रॉब्लेम आहे नक्की. अर्थातच तो कौतुक करण्यासारखा नाहीये,
पण आई त्याचं ना तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम आहे एवढं मात्र नक्की. मी तर आईच आहे त्याची. तो कसाही वागला तरी मी कुठे जाणार. पण त्याचं तुझ्यावर प्रेम आहे असं खरंच वाटतं तुला? हो. वळ म्हटल्यावर वळला, रुमाल बांधून घे म्हटल्यावर मुकाट्याने रुमाल बांधून घेतला, आणि घास भरवायची वेळ आली त्याच्यात विष आहे हे कळल्यावर तो घास भरवला नाही त्याने मला, आणि स्वतः खायची वेळ आली तेव्हा ते ताट भिरकावून दिलं. आई त्याचा माझ्यावर विश्वासही आहे. मी त्याच्यात विष टाकलंय हे अगदी खरं वाटलं त्याला. तू तर अभ्यासच केलायस त्याचा. अशा माणसांचा अभ्यासच करावा लागतो. अशा म्हणजे कशा? असा का वागतो तू? तेच तर माहित नाहीये मला. तेच शोधून काढायचंय आई. आत्ता मी फक्त अंदाज बांधते, पण प्रेमाने आणि लाडाने वटणीवर येणारातला नाही येतो. मग आता काय करणारेस तू? मला काहीच माहित नाही आई. माझ्या समोर फक्त अंदाजाचा अंधुक उजेड आहे, दुसरं काहीच नाही. पण अंदाज म्हणजे खात्री नाही ना, त्यामुळे खरं तर मी स्वतः चाच पडते. असो तुम्ही झोपा जाऊन, मी पण जाते. आता आणखी काय वाढून ठेवलंय समोर ते बघते जाऊ. बरं झालं तू आलीस. आज केस कापायचे तुझे. हो का? हो. साकेतने हात लावला ना त्या केसांना, ते तुझ्या डोक्यावर नाही ठेवायच्या का? बर. बरोबर झाली ना तयारी? मला माहित नाही रे, मी कधी कुणाचे केस नाही कापले. ए तू अंबाडा का बांधतेस? केस कापायचे ना तुझे. कळलं मला, पण माझी एक अट आहे. आता तू अट घालणारेस मला? हसतेस काय? तू अट घालणारस मला? हो. मीरा बदलली आहे की नाही मला काय विचारतेस? बदललीच आहेस तू. मग माणसं बदलली की त्यांचं वागणंही बदलत, हो की नाही? हो बदलत. मीराचं वागणंही बदललंय आता. तुला जर तिचे केस कापायचे असतील तर ते तिच्या अटीवर कापावे लागतील. ए मी तुझी काही अट बीट मान्य करणार नाही. मग माझ्या केसांना हातही लावायचा नाही. अजिबात नाही. हिरा मला विरोध करते. सगळ्यात आधी तर आवाज खाली घे तुझा. समोरच उभी आहे ना मी तुझ्या, ओरडतोस कशाला? ऐकू येत मला व्यवस्थित? तुलाही ऐकू येत ना नीट? मग ओरडायचंय कशाला? आई झोपल्यात आत्ताच, उगाच त्यांची झोप मोड होईल. चल मग मुकट्याने उभी राहा माझ्यासमोर. अजिबात हात लावायचा नाही माझ्या केसांना. काय करशील? मी काहीही करू शकते. तुझी बोट कापून टाकीन मी.